मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आलंय. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 13,50,000 रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत आणि लवकरच इतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटलेली 100% रक्कम रिकव्हर करू असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केलाय. साक्री तालुक्यातील जामद्या गावातील ठग हे स्वस्तातील कॉपर वायरचं आमिष दाखवून लुटमार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला. तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्म्या किमतीत देऊ असं आमिष दाखवलं. त्यानुसार 44 टन कॉपर वायर 2,44,00,000 रुपयात देण्याचं ठरलं. त्यासाठी ठगांनी 22 ते 23 लाखांची आगाऊ रकमेची मागणी केली. त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक हरीश पवार हे एका फॉरेनर महिला सहकारीसोबत पेठलेगाव शिवारातील सुजलॉन कंपनीजवळ आले. सुजलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते. त्यांनी मुंबईतील या पार्टीला मारहाण करून हरीश पवार यांच्या ताब्यातून 22,03,000 रोकड, 2,55,000 रुपये किमतीचे सोन्याची अंगठी असा 24,88,000 रुपयांचा माल लुटून नेल्याची घटना घडली आहे. यानंतर मुंबईच्या पार्टीनं निजामपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा गंभीर दखल घेत अवघ्या 12 तासाच्या आत यामधील 3 आरोपींच्या मुसक्यावळल्या असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तेज वार्ता न्यूज नेटवर्क धुळे. ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो. याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार, याचे इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर. याच्यामध्ये आपण जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे. या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ. तर यांचा एक डील झाला, म्हणजे हरीश पवार, सर्वेश सोनाळकर, अमित नाईक, अनुप शर्मा आणि एक ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ 44 टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला 2,44,00,000 देऊ, परंतु त्याचा जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः 22 ते 23 लाख रुपये ते तुम्ही आम्हाला द्या. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे. या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः 2 वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखीन 3-4 आरोपी त्याचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही, या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही 2 मोबाईल देखील काढून ते पळून गेले. या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि SDPO यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या 3 आरोपींना म्हणजे अमित नाईक, अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या 3 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 13 लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि 3 मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे 3 आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही 100% रिकव्हर करू. या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सोनं देतो, स्वस्तामध्ये देतो, कॉपर वायर देतो, आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुबाडण्यात येतं. तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं.